विद्यार्थन सर नमस्कार ज्ञानवंद निष्खेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी अपना सर्वांचे स्वागत करतो बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक परीक्षा याकरिता आपण जे टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील ही टेस्ट क्रमांक 17 आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था यावर प्रश्न बघायचे आहेत डेली सकाळी आपला व्हिडिओ येत असतो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा आणि दररोज येणारा व्हिडिओ बघा यादीचे व्हिडिओ बघायचे जर असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले त्यामध्ये जाऊन या सर्व व्हिडिओ विदर्भितांनो आपण बघू शकता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे डॅट ॲसची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती पंतप्रधान संसद की सर्वोच्च न्यायालय तर लक्षात घ्या राज्यपालांची जी नियुक्ती असते ती राष्ट्रपती करतात त्यामुळे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात पुढील क्वेश्चन आहे डायडॅश हा संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो ऑप्शन आहेत मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती की राज्यपाल प्रश्न विचारल्यानंतर आपण काय करायचं व्हिडिओला पॉज करायचं स्वतः ट्राय करायचं आणि एकूण आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या राज्यपाल हे जे आहेत ते संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतात पुढील क्वेश्चन बघायचं आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ऑप्शन आहेत उपराष्ट्रपती राज्याचे सचिव मुख्यमंत्री की राज्यपाल उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे असतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संघीय शासन व्यवस्थेमध्ये ऑप्शन आहेत सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते यामध्ये केवळ एकच सरकार असते यामध्ये केवळ प्रांतीय सरकारही असतात तर जी संघीय शासन व्यवस्था असते ना तर यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेलं असतं म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ऑप्शन आहेत आठ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पंधरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन हे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला झाले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत ऑप्शन आहे तीस चौतीस एकतीस की पंचवीस तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौतीस त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ऑप्शन आहेत के संथानम अबुल कलाम आझाद जॉन मथाई की फ्रँक अँथोनी तर आपणाला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार फ्रँक अँथोनी त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर ऑप्शन आहेत राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकतात पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात की लोकसभा त्याच्याविरुद्ध ठराव पास करते त्याचं योग्य उत्तर आहे जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर जे राष्ट्रपती आहेत ते त्याच पदावरून काढून टाकू शकतात कारण की राष्ट्रपतीच त्यांना शपथ देतात त्यामुळे राष्ट्रपतींना अधिकार आहेत की त्यांना पदावरून काढून टाकण्याचा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती ऑप्शन आहे जम्मू काश्मीर महाराष्ट्र बिहार की आंध्र प्रदेश तर लक्षात घ्या हे जे जम्मू आणि काश्मीर होतं त्याची स्वतःची घटक राज्याची स्वतंत्र राज्यघटना होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित नेहरू तर लक्षात घ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ऑप्शन आहे तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे एकावन्न की तीनशे सत्तावन्न तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करून द्या तसेच आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक याकरिता जर मटल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न प्र आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव यामध्ये सावनज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घाटामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड बी एम सी ओ महानगरपालिका विशेष प्रश्न आपण कव्हर केले आहेत याच्या डिटेल आपल्याला बघायचे आहेत जे सावन्यज्ञान आहेत यामध्ये एकूण चार हजार सातशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये हे सर्व कंटेंट यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये पीडीएफ स्वरूपात मटेरियल असेल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता त्यासोबत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत शंभर टेस्टमध्ये किती प्रश्न आहेत ते आपल्या स्क्रीनवर दिले आहेत दहा टेस्ट आहेत टी सी एस एस मागील परिषद या ठिकाणी आपण दिलेले चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे एकशे नव्याण्णव चालक घडामोडीचे प्रश्न देखील आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे मराठी व्याकरणाची चॅप्टर वाईज टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स आणि क्वेश्चन भेटतील अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राइज आहे एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तेराशे प्लस प्रश्न प्राईज आहे एकशे नव्याण्णव आपण जर इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर एकूण बाराशे रुपये होतात परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो पाचशे रुपयामध्ये मटेरियल दे, देण्यात येत आहे मटेरियल घ्यायचं असेल तर आपण त्र्याण्णव पंचवीस साठ तिच्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू